नमस्कार, वर्षाच किचन अँड व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काय पाहणार आहोत? घरोघरी मातीच्या चुली, यामध्ये काय झालेलं आहे ते आपण बघणार आहोत. तर इकडे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. तर आपण आता पाहूया आणि घरोघरी मातीच्या चुली यामध्ये काय होतं आहे ते आपण पाहणार. इकडे ऋषिकेश जानकीला विचारत असतो, जानकी आज सकाळी दिवाळी सुरू झाली आहे, आज नरक चतुर्दशी आणि मी उठलो तर तू नव्हती घरामध्ये, कुठे गेली होती? मी बघितलं सगळीकडे तू नव्हतेच घरामध्ये. जानकी म्हणते, नाही हो मी कुठेच नव्हते गेलेली. ती टाळटाळ करत असते खरं सांगण्यामध्ये. ऋषिकेशला डाऊट येतो आणि ती काही सांगतच नाही. आणि जानकी काय करते, इकडे तिच्या आशीर्वाद बंगल्यामध्ये येऊन तुळशीला पाणी घालते, दारात रांगोळी काढते, पणत्या लावते. सकाळी सकाळी उठून तिने हे सगळं करून घरी आलेली असते. ऋषिकेशला काहीच कळत नाही, कुठे गेली होती हेच कळलं नाही. तो तिला विचारतो, त्यामुळे ती काही सांगत नाही आणि त्याला डाऊट येतोच. नंतर सकाळी उठून आंघोळ्या वगैरे झाल्या, ऋषिकेशला उठणं वगैरे लावून, ओवीला उठणं लावून सकाळी फराळाचं दिलं ऋषिकेशला. फोटो वगैरे काढले, दिवाळीचे फुलबाजा लावले आणि मस्त त्यांची दिवाळी सुरू झाली. आणि गुलाबने काय केलं, यांची दिवाळी एवढी जोरात, जानकीची ऋषिकेशची, त्याने ते फोटो ऐश्वर्याला पाठवले. ऐश्वर्याला पाठवल्यानंतर ऐश्वर्याने काय केले, यांची दिवाळी, ऐश्वर्याने ते फोटो मोबाईलवर पाहिल्याबरोबर जानकी ऋषिकेशचे ऐश्वर्याचा पारा चढला. ऐश्वर्या म्हणते, मी यांची दिवाळी बरं चांगली होऊ देईल, मी यांची दिवाळी सगळी खराब करणार आहे. आणि ती सयाजीरावांना बोलत असते की डॅडा, इकडे ऐश्वर्या आणि जानकी आणि ऋषिकेशची दिवाळी अजिबात चांगली नाही झाली पाहिजे, तुम्ही काहीतरी करा. तेवढं सुमित्रा बाहेरनं ऐकते. सुमित्रा म्हणते, अगं काय चाललंय, कोणाला बोलती असतो, दिवाळी सगळी वाईट झाली पाहिजे. मग आजी, त्या आजी म्हणते असं नाही आहे गं, ती वेगळं काहीतरी बोलते. नाही मी ऐकलं ते खरंच आहे म्हणे सुमित्रा. तर मग कसं तरी चाल ढकल करते ऐश्वर्या खोटं बोलून. नंतर ना दिवाळीच्या दिवशी अचानकच लक्ष्मीपूजन करायला घेतात आणि लाईट जाते, लाईटच नसते. त्यामुळे सुमित्रा म्हणते, काय झालं आहे घरात अंधार काय? तर सौमित्र म्हणतो की अंधारच असणार ना घरात, घरची लक्ष्मी गेल्यामुळे अंधारातच लक्ष्मी येणार ना. तर तुम्ही हे चुकीचं केलं, त्यामुळे आता भोगा तुमचे दिवस. आणि सौमित्र म्हणतो, ऐश्वर्या म्हणते, हे लाईट बिल जानकी भरत असते, आता तीच नाही घरात म्हणून सगळं घर अंधारात असतं. मग सौमित्र म्हणतो आईला, तुम्ही तिला घराबाहेर काढले ना, जी लक्ष्मी घरात होती चांगली ती सगळं वेळेवर करत होती, आज तिलाच तुम्ही हाकलून दिल्यानंतरच असा हा अंधार पडला आहे घरात. आणि कशी दिवाळी साजरी करायची, मला तर इच्छाच होत नाही. आणि सौमित्राला पण उठणं लावताना पाटावर बसत नाही. सुमित्रा इतकी चिडते, म्हणते काय झालं आहे तुला? तो म्हणतो, काही झालेलं नाही आहे मला, तुला लावायचं असेल तर लाव, नाही तर नको लावू. आणि इकडे लक्ष्मीपूजनला पण अंधार पडतो, त्यामुळे सगळं घरामध्ये काही कळत नाही. घरातचं सगळं वाटोळं झालेलं असतं जानकी ऋषिकेश नसल्यामुळे. मग ती अंधारात दिवाळी असते. सुमित्रा म्हणते की जेव्हा जानकी होते तेव्हा सगळं चांगलं होतं.